डॉक्टरकडे चालवलेला. आता बघतो तर औसात लागलाय फक्त फक्त रगत जास्त हलता. बघू रो रुमाल दाखव जो बघा रुमाल. मोये मोये गाय बघा पाठी लागला. या बघा काय झालं. कुठं माकाला कुठं गेलता. हे गाईज नवीन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आशीष ब्लॉग कंटिन्यू आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि आज आपला सकाळपासून काम चालू आहे. एक चला दाखवतो तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून डेली नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला. चला ते पाय जाऊ. निकिताचं वगैरे निकिता वगैरे गेली सगळी काय कपडे धुवायला गेली. आणि घरात बघा कोणच नाही. गेला तेव्हा मला माहिती नाही आता माझी अंघोळ झाली. पण अंघोळ धुवायच्या आधीच मी काम वगैरे स्टार्ट केला होता. चला तर पाय वगैरे पडून घेऊ. गणपती बाप्पा मोर या, मंगलमूर्ती मोर या, ओम नम शिवाय, एकवीरा माते की जय, ओम नम शिवाय, हर हर महादेव. झाला तर पाय वगैरे पडून आता नाश्ता आहे. योगा एक नाश्ता बारक्याला ना काम करायला त्याला त्याला नाश्ता दिलेला आहे तो. आणि आता मी नाश्ता करतो आणि जातो खाली. नाही गरम होते इथं. कांदापोहे करत कांदापोहे निकिता शेटणी आणि गेली कपडे धुवायला. आणि दुपारचा ना भाव पण आणला आहे. भाव कसला भाव आहे तो नंतर दाखवेन. जेवण जेवण बनवताना आणि आता नाश्ता करते आणि जाते खाली लवकर काम चालू आहे. घेतलाय आता नाश्ता. पण काय जवळ जवळ लवकर उठते ना तेव्हा अशी भूक लागते का. नऊ वाजेपर्यंत तरी भूक असे लागते का. नाही बेकार सात साल सातला उठलो आज. बाहेर गेला नाही बेकार गरम होत आहे. आता जरा खाला का बरं वाटेल. नाश्ता करून घेत होता. झाला तर नाश्ता करून आता चालू आहे खाली. बघा आपला काम गाडीसाठी काम चालू आहे आपला. बघा आपला गाडी ठेवायचा बनवायचा आहे आपल्याला. सगळं हॉल वगैरे मारलं पण ओके. इथं मारायचं येतो ना आपल्याला इथं. मदत करायला मोठी माणसं आलेली आहेत आता. काय बाबू बाबू फिरायला जायचं आहे ना. नको कार भीतस तू. काय टी शर्ट घालतोय जिनेंटो मारके पाईप घेत. गाईज आता पाईप आणलेले आहेत सेकंड हँड. कालच कालच घेऊन आलो तो पाईप. पाईप त्यासाठी कालच घेऊन आलो. वेल्डिंग माणूस नानूच बघायला लागल. नामदेव नानूस काय बाबू बघा वरती बंदुकी बघा स्टॉक बघा फक्त स्टॉक बाबू. युद्धाला जाऊस आहे ना. बॉर्डरवर सरायला लागेल झाले तुला. पाणी नाही लागलं तर वरती सिमेंट कालवाला. गाय बघा पाठी लागला. एक रा मी आहे ना मी आहे ना गर व्हिडिओ का दर मोबाईल दर बाबू कसे लढते दाखव. नाही नाही याला खुर्च्या ना इथं बसायला. मला राहता कला बाबा लगेच येत लगेच येत आता लगे जाईल ना असं लगेच कुठे ना कुठे शोधू बायकांचे जवळ काम कर. सोबत आधा व्हिडिओ होता तेव्हा आधा व्हिडिओ होता. चप्पल घाल ना चप्पल घाल ना पाणी टाक. हा चप्पल घाल पहिला जा चप्पल घाल ना पाणी टाक या आतमध्ये. चप्पल घाल ना पाणी टाक. मी या पहिले चप्पल घाल मग पहिले चप्पल घाल यार मग पाणी टाका नाही देणार.
बाबूला पाणी टाकायचं येतं टाक टाक पाणी कलशी कलशी असं टाकायचं कलशी टाक गायला तर दोन तर झालं सेटल दोन झालं उभं अजून दोन तीन राहिलं आणि एक बारीक साहेब फक्त आता वेल्डरला बघायला लागल वेल्डर कोण भेटेल बाकी आपल्याला टाइमाला तो टाइम भेटला पाहिजे गाईज कौशिक काम चाललं मध्ये मध्ये येऊ नको कौशिक बोलताय तरी पण चला मध्ये मध्ये नेत आहे तुझ्या आईच्या गावात डोका फिरवल्या चालले नाही कौशिक यात यो तर येते ना त्याला पण घेऊन येत आहे बारीक शॅट बारक बारक्यानीचा लास्ट आहे गाईज आता पोल बसून झाले ना आमचे बघा चार पोल बसवला अजून दोन पोल आणच वेल्डिंग मारायला आता लय बेकार घामपुट गरम होते जाम मारण्याची आता जेवायला जाऊ थोड्या टायमात आणि आता जेवायला आलो ना आता घरी अरे लाईट गेली मग जेवायला काय बनवलंय अरे बाव आहे ते मनाव माहिती आहे वाबीचा भाव आहे का काय काय माहित कसला भाव जरा फ्रेश होते ना मस्त जेवायला बसतो काय जेवायला घेतलं नाही आता कसला भाव आहे चांगला असला तर ठीक आहे जितारीचा डोका आहे जितारीचा डोका बनवायला नीट लागतं गायला आता मस्त की जेवण वगैरे झाला आता आमचा काम ओके झाला असता पण आमचा लोचा झाला कारण की आम्हाला वेल्डरच नाही भेटत आमच्या गावांचा होता पण तो नाणूस गेला कुठे बाहेर काम करायला आणि कुंडेवरचा पण होता पण ते पण कामावर आहेत तर लोचा झाला तर संध्याकाळपर्यंत वाट बघायला लागेल नाही तर मग काम राहिला असा तो आराम करतो मस्त की ब्लॉग वगैरे एडिट करतो गाईज आताच बघा निकालाची एंट्री झाली आंबे घेऊन आंबे काय दडली आंबे काय बोलतो मग कसा खात होती काहीतरीच आणि काहीच मस्त की शर्ती बघतो ना आता लाईव्ह दोन तीन चार वाजेपर्यंत तर परत कामाला जसं काहीतरी काहीतरी करायच लागेल कारण की एक दिवसाच्या आत मला उरकाचा एक आज किंवा उद्यापर्यंत जास्त दिवस नाही ठेवा चालू काम स्वागत पुढे चालला शियाले मग कपडे कोण काढेन मँगो का दर मँगो का घेन आता मस्त फ्रेश वगैरे झालो झोपलेलो मग अशी फ्रेश होऊन चाललो बाहेर बाहेर पाऊ पिऊस परते असा पोहण्याला होता म्हणा वातावरण तर सेम पावसासारखंच झालंय आणि योग आपला नुसतं पाईप मारून घेतलं बघून वाईट वाटतंय पूर्ण नाही झाला तर पाणी परलं आता पाणी पडला तर नंतर होणार नाही वेल्डरला फोन करून बघायला लागेल बाईक चेहरे आणलेल्या माझ्या म्हणण्याची एक बाकी बघते एक आऊषा झालं ते आऊषा 80 रुपयाचा मस्त येतं सबस्क्रायबर आला आहे माझा घरी यो सबस्क्रायबर असा आहे ना चला रस्त्याने दिसलो का कावा पण दम देते यो बघा यो सबस्क्रायबर आहे माझा वाटण दिसलो ना रस्त्यान तर कुठं पण दम देते म्हणा दादा ब्लॉग मध्ये घे काय ब्लॉग चालू नाव काय तुझा चिंकू शालेन कुठचा नाव आहे तुझा शालेन असा असा डबलतच कला असा रा
इंग्लिश मीडियम स्कूल पनवेल. पनवेललाच कसं झाले? पप्पाचं नाव काय? नशीब. नशीब का? नशीब आता आहे कुठं? घरी आहे. हा का? ही पोरपुंग का? बहिणीच का तुझी? मम्मी काय बोललो? मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार. बहिणीच ना बहीण, एकच ना. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नाव काही जा रही का? नशीब तेच पोर का? बरे दोघा एकच ऐकलो फिरता. मग दिवस बस उन्हा येणार फिरता असतस का? मांडलास काय तुम्ही? काला पर्शीन? अरे पण अजून पर्शीन रील्स दाखव का? एक तसा काला पर्शीन तू. अरे रील्स मध्ये कसा पक्का काला दिसतंय. बघा परी पण आली, आता आली यांच्या सोबत. कुशूला काय ठेवलास? मग तुझ्याच सोबत जाते ना, तू त्याला शोधायची. काय मग बाकी काय? ए प्लीज सांगाय ना, खावायला काय का? बघ येणार ना फटाफट आण काहीतरी. थांब र, दिवार दिवस बस ऐकत आलो तर जरा दम बिम लागते का नाही तुला? दिवस उन्हा येणार फिरता असतस तू. हा का? नाही तर किडनॅप करून ठेव ना करण. कसा काय करण? लॉक केला का कापला? काय माझा नाश्ता कर काहीतरी. बाबा गे, मग मी बोलक देणार नाही तुला, रस्ते नावा बिवा देणार नाही. काय काय सब जेली पण काय नाही, एक मिनिटाचं काम आहे ती. का फटाफट का? मग लाजतस तू असं? काय रे खावायला लाजतस? खा खा खा. काय या बघा काय झालं. कुठं माकाला कुठं गेलता? हा कुठं माकाला कुठं? काय केलंस? काय आवरा काय केलंस? हा जायला टोडू आल्या भाकरी बजून. काय किती भाकरी आहेत? अंगमोल झाली का काय? झालं काय? तो शेटच्या सोबत चालू दोरा फिरायला, स्कूटीवर फिरतो दोरा. अरे चल उरो बिंदास, चल कंटाळा आलाय. मोये मोये आता काय ट्रेन झाली, आता काही टेन्शन नाही. आता मग कसे आपले वेल्डर काका पण येऊन गेले, त्याला सामान चांगलं काय काय अजून लागणार आहे. दापोली मस्त पाईप घ्यायला आलो होतो दापोलीवर, घेतले बघा भरपूर पाईप आहेत. हे दोन तीन चॉईस केले मी अजून, आणि अजून काय लागलं ते नंतर बघू टाईम आवड आहे. तर पत्रा बघायला चाललं कल, मस्त पोल वगैरे घेतला आणि आता आलो इस्त्रीचे कपडे घ्यायला. बघा इस्त्रीचे कपडे भरपूर, चार पाच दिवस झाले इथं होता, आठवणच नव्हती कपड्यांची. हा तीच पिशवी आहे. काय रोज समोसा खावला आली निकिता शेट? मी इथं काही नाही, मग इथं काही मी करायला नाही. काय काय घेतलास? काय घरा आलो, घरा येऊन लगेच चाललो, कारण की आता केस कापला जात आहे. केस कापला हळदीला जाऊची तयारी. हळदीला आलो आता रा सलून, काटसे काटके आणि नंतर डायरेक्ट हळदीला. गाईज बघा हळदीला जावची तयारी चालू आहे. आता साडी बघा नवीनच आहे. नवीनच आहे का? हा का? बघू एकदा इकडे बघ. निश्चय नीट दिसायला पाहिजे ना. माझी पण तयारी चालू आहे, मस्त केस वगैरे कापून आलोय, आंघोळ केली आणि आता तयारी चालू आहे. वा वा लय बरं बघा, याची पण तयारी झाली. हर्ष बोलत आजी आली बाहेर. आई वाले सर, आई वाले सर बाहेर. काय 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 आजी आई आजी काय झाली? आता माझी पण तयारी
चला ब्लॅक शर्ट फेवरेट चांगला मला फेवरेटचा असा काही विषय नसते मला चांगला वाटल ना त्याला कलर गेल्याशिवाय त्याला सोडणार कसा वाटला एक नंबर रिस्टार होईल का नाही सांगा फक्त कमेंट करून सांगा हा काय रे होशील ना तुझ्या सोबत गला बनवीन मम्मीच्या सोबत बनवता का तेव्हा त्याच्या बायको सोबत बनवीन तू नाही काय कती माझ्या रील्स आहे तुझ्यासोबत गेम हुकुमुकू एकच बनव एकटीच बनवताना नको अरावीराने कोण बनवत तू बनव गाववाला नाही म्हणवत भाई म्हणवत भाई चला काहीत बघा जागेची दोन रेजा लागल्या काली मस एक गोरी मस साफसफाई पण केली जागेची लगेच हे बघा दोन ब्रेजा लागल्यात नानाशी नाही आपली ओके चला भाई बसला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गाडी आल्यापासून पहिली ट्रिप कुठं चाललोय ते पण मानगडला जवळच हल्दीला तर जमाने तुला ढकल हात लाव तू शेची टायरी जात चांगली झाली बऱ्याच दिवसांची तर निसता तिला वाटे रील्स बनू का काय करू या झाला तिला नेसती रील्सला गाणी वगैरे होती आहेत बघा सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपल्याला काय नाव काय तुमचे कुठलं कुठलं गाव कुठला तुमचा हा जगलं का येपून का कुठं अरे बापा नाही दिसलात नाही टाका ब अर्जुन कोण तुमचा दोस्त आहे कुठची दोस्ती स्कूल मधले का बघा जाणू ताई एकटीच म्हणजे मम्मीचा कुठं आहे मम्मीचा कुठं नाही तर तिचा स्नॅपचॅट चालू असत दुसरा काय पप्पूच कुठं आहे सोयने कर या तू काय जेवणासाठी वेटिंगला राहिले अरे आता आला का जेवला अरे सुरुवात पण केली बाबू काय जेवायला बसलो आता मंगेश काहीच बघा भाई भेटले रोनक भाई चरम भाई काय काय आम्ही चाललो हल्दीशी लगेच लई मोठा सीन झाला पुशुनी करामत केली लई मोठा सीन केलाय पुशुनी मला बोलायच्या आधीच सगळं बोलते पुढच्या पुरत सांग तसा तुला माहिती दिली होता आम्ही मी लाईव्ह होतो ते बघा भाई काय रे बाबले दम देत होता आवरा डोका फिरवणं साले नाही मांडव तासना सोडून मांडवच्या बाहेर एक गाडी होती तिच्यावर बसलेला योना अर्जुन दोघ जण ती गाडी परली का नाही आम्ही बातचीत करतो कारण गाडी परली का नाही डायरेक्ट सीडी वयाचा डोका पडला ही रक्ताची धार बाईचे असा पराच्या आधीच बॉम्बलाची सुरुवात केली त्यांनी
त्याला हल्दीला आलता का करमती करायला आता डोका फिरला आता असतंय मग अशी सिरियस होतो पटापट डोक्याला रुमाई मला लागून डॉक्टरकडे चालवलेला आता बघतो तर आऊसात लागलाय फक्त फक्त रगत जास्त आलता बघू ना रुमाल दाखव बघा रुमाल रुमाल बघून भीती वाटली म्हणजे भास्करनी रुमाल लावला पटकन भास्कर न कुंदन होता त्याही पटकन बघायला रक्त आलं म्हणजे मला मनासावर समजला नव्हता त्याही रुमाल काढला त्यांचा रुमाल लावला डोक्याला रुमाल आवरा भिजला का भीती वाटली डायरेक्ट बघून नंतर गाडी नाल्यावर बघतो तर थोडाच लागला आहे रक्त जास्त आलं डोका फिरवलं साऱ्यानी काय रे काय बाई काला हलतास तू नक्की मला वाटलं पहिले कैने झाल्यावर दोघांचे एक एक टापर मारत याचे लागलाय बघून मग पाठावर निघलो डोका फिरवत अर्जुन तर हलगुस गेला आणि हिला सांगतोय वाट लावतीन झाली दोघा कुठे गेलं ते आता आलो घरी आता म्हणजे पुष्पकला मानगरच्या रोडला बघू रे इकडं कुठं लागलाय दाखव गायचे बघा तेव्हा रक्त आलंय बघा जरा जरा पूस नको जा डायरेक्ट मस्त की तो जखम पहिले शाप कर पाणी डेटॉल लाव साबू लाव जखम साफ कर पहिले नंतर आला बिलट टाक गावटी गावटी उपाय आपला आलू नको डोका खरा दिसते चला कधी धर रुमाल डोक्याला लाव नको तो फेक आता नाटकात आणायचे तरी मग खबर स्प्रे आणलं हल्दीची पण स्प्रे आणला मग त्यांनी बघ अशी दिलाय बोलतो गायला तर नॅचरल आईस्क्रीम गावला आलो एक फॅमिली पॅक पण घेतो पार्सल निकितासाठी नाही तर लय शिवाय खायला लागतील नॅचरल आईस्क्रीम खतम व्हिडिओला गेली असती गायला तर व्हिडिओ तर टेक पडली असते याच गावाला लय बरे वाटते अजून भारी बरे वाटते गाय फॅमिली बॅग घेतलाय त्या पार्सल निकितासाठी गॅस सेट घ्या 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 कोणाला पाहिजे डोके पोरे डोके पोरे बघू साफ केला का मम्मीसनी अरे तुला कवाच बोलून समजणार नाही हो घेतल सागून पटणारच नाही ना पहिले जखम बर साफ करा बोललो मी साफ नंतर काय करायचं ते करा गायज बघा ताईनी कधी आईस्क्रीम घेतली एकटीने अर्धा पॅकेटीनेच घेतला ते आता बरोबर आहे एकदाच खावायची हो का ती बघ बोलते पण शिशिशे सांडवली फटाली का चला गाईज आजचा ब्लॉग आता इथे चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट